पेन्सिलीवर माउंट केलेला गोल फिरणारा पंखा बनवण्यासाठी आपल्याला फक्त एक रबर टोकाला असलेली पेन्सिल लागेल, एक टाचणी, एक छोटासा रबरचा तुकडा आणि एक पंखा लागेल। हा पंखा आपण फक्त जाड कागदाचा घेतलाय, तो रंगवून घेतलाय आणि मध्ये पंचने त्याला एक छिद्र केलेले। आता हे कारण खेळणं करायला अगदीच सोपं आहे। ह्या टाचणीमध्ये हा रबर आपण लावून घेऊया। हा रबर आहे, हा साधा खोड रबरचा सुद्धा छोटासा तुकडा, स्लीपर चप्पलचा छोटा तुकडा वापरला तरी चालेल। हा रबरचा तुकडा स्टॉपरचं काम करणार, कारण आपण जेव्हा हा पंखा ह्याच्यामध्ये घालू तर तो त्या बाजूनी पडू नये छोट्याशा पिण्याच्या डोक्यातनं, म्हणून हा स्टॉपरचं काम करणार। आता हा असा ओळून घेतल्यानंतर ही जी पेन्सिल आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडस, ह्याला तुम्ही मोठ्यांची मदत घेतली तरी चालेल, थोड्या आधी टाचणी टोचून घ्या आणि मग त्याच्यानंतर ती जमिनीवर किंवा टेबलावर धरून पार अगदी आतपर्यंत जाईल अशी सरळ पेन्सिल त्याच्यावर दाबून घ्या। बस आता आपलं खेळणं तयार झालं। आता फक्त तुम्ही ह्या पेन्सिलीवर थोडस बोटाने मारलं तर पंखा कसा फिरतो बघा। ज्या पेन्सिलीने आपण होमवर्क करत असतो त्याच पेन्सिलीच्या डोक्यावर नेहमी हे खेळणं करावं। आपल्याला होमवर्क करून कंटाळा आला आणि आपण थोडा वेळ खेळलो की आपल्याला मजा वाटेल आणि परत होमवर्क करण्याचा उत्साह येईल। ह्याचंच एक छोटंसं व्हेरिएशन दाखवते की समजा तुमच्याकडे पेन्सिलीवर असा खाचा करण्याची सोय असेल। ह्या खाचा करण्यासाठी फक्त आयदर कानच वापरता येईल, ट्रँग्युलर फाईल असते सुताराकडे ती, किंवा एक कटर असतो त्याने सुद्धा अशा कट करून ह्या व्ही नॉचेस करता येतील। आता परत पंखा आपण ह्या रबरावर बसून घेतलाय, एखादी जुनी रिफिल आपण घेतली आणि ह्या ज्या खाचा केल्या त्यांच्यावर घासली ना तरी सुद्धा पंखा छान गरगर फिरू शकतो। आत्ताच्या आत्ता आपण दोन प्रकाराने हा पंखा फिरवला, एकतर पेन्सिल खाचांवर रिफिलनी घासून किंवा पेन्सिलीवर मारून।